हेलो, गुड मॉर्निंग सर। तर मैं आज क्रिटिकल इन्वेस्टिगेशन इन प्रोसेसिंग ऑफ शुगर कैन जूस टू इथेनॉल। हेलो, शुगर कैन जूस टू इथेनॉल या विषयावर बोलणार आहे। तर मेनली आत्ता दोन वक्त्यांनी ऑलरेडी आपल्याला सांगितलं आणि आपण काल भरपूर म्हणजे जूस टू इथेनॉल ह्या विषयावर भरपूर माहिती घेतली आणि माननीय गडकरी साहेबांनी पण सांगितलं की आपल्याला जूस टू इथेनॉल शिवाय पर्याय नाही। म्हणजे सपोज आपल्याला बी हेवी प्रोडक्शनसाठी काही लिमिटेशन आहेत आपल्याला, म्हणजे टोटल कॅपॅसिटी डिस्टलरीची इन्क्रीज करण्यासाठी। त्यामुळे जर आपल्याला हायर डिस्टलरी कॅपॅसिटीचा जायचं असेल तर आपल्याला जूस टू इथेनॉल शिवाय पर्याय नाही। तर ही स्लाईड ऑलरेडी बऱ्याच वेळा मला वाटतं कालच्या दिवसापासून डिस्कस झाली आहे, त्यामुळे मी स्किप करत आहे। ह्या स्लाईडविषयी पण मागल्या दोन वक्त्यांनी जरा माहिती सांगितली। जर आपण जूस टू इथेनॉलला जाणार असलं, ज्यूस हा पेरिसेबल ॲटम आहे आणि जर आपल्याला तो इथेनॉलसाठी जर वापरायचा असला तर त्यात कॉन्टॅमिनेशन येण्याचे जास्त चान्सेस आहेत, कारण प्युअर असल्यामुळे आणि क्लीन असल्यामुळे। तर आपल्याला ते सॅनिटायझेशनचे सर्वात महत्त्वाचे प्रिकॉशन घेणं खूप गरजेचे आहे आणि ते ऑलरेडी चांदगडे साहेब आणि दाने साहेबांनी हा विषय कव्हर केलेला आहे। तर आपण आता थोडं फर्मेंटेशनमध्ये जाऊ। तिथं आपण जूस टू इथेनॉल हा ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला काही चॅलेंजेस आपल्याला आपण ऑब्झर्व केलेले आहेत आणि त्याविषयी काही रेमेडीज आहेत, तर त्या आम्ही राईट साईडला डिस्कस केलेले आहेत। जनरली काय आपल्याला साधारण असं ऑब्झर्वेशन येतं की ज्यावेळेस जूस टू इथेनॉलला जातो तर रिटेन्शन टाईम हा वाढतो, जो जनरली आपला 30 to 35 hours आहे सी आणि बीच्या केसमध्ये, तो अराउंड 45 hours ॲव्हरेज येतो। काही केसेसमध्ये इवन तो 50 hours पण गेलेला आहे। त्याची कारणं म्हणजे दोन तीन कारणं आहेत। एक तर कॉन्टॅमिनेशन हा एक विषय आहे, दुसरा एक आहे की ज्यूसचा बफरिंग कॅपॅसिटी कमी असते त्याच्यामुळे pH डाऊन होतो, आणि तिसरी गोष्ट की त्यात न्यूट्रियंट नसतात। तर ते न्यूट्रियंट एक्सटर्नल जर बी हेवीमध्ये जर विचार केलं किंवा सीमध्ये केलं तर ते कम्पॅरेटिव्हमध्ये ज्यूसमध्ये कमी असतात, त्यामुळे ते थोडे न्यूट्रियंट ॲडिशन करण्याची गरज आहे। तर हे आपण तिथं सांगितलं, त्यामुळे आणि इवन कॉन्टॅमिनेशन कंट्रोल करण्यासाठी आपण रेग्युलर शिफ्टमध्ये त्या मायक्रोबियल ऑब्झर्वेशन घेणं गरजेचं आहे आणि त्या बेसिसवर आपण त्याचे प्रिकॉशनरी मेकॅनिझम किंवा रिमेडियल ॲक्शन घेणं गरजेचं आहे। आणि pH प्रॉब्लेमसाठी पण आपण जर pH एका लिमिटच्या खाली ड्रॉप झाला ड्यू टू बफरिंग कॅपॅसिटी तर आपल्याला त्यात अमोनिया किंवा रिलेटेड अमोनिया सोर्स आपण ॲड करून तो कंट्रोल केला पाहिजे। इथं आम्ही काही प्रिलिमिनरी एक्सपेरिमेंट केले होते। बारामती ॲग्रोवरून आम्ही सॅम्पल आणले होते बी हेवी मोलेसेसचे आणि सल्फायटेड सिरपचे। त्यासाठी आम्ही विथ आणि विदाउट न्यूट्रियंट असे दोन एक्सपेरिमेंट केले आणि आम्हाला असं लक्षात आलं की विदाउट न्यूट्रियंटमध्ये आम्हाला पर्टिक्युलरली बी हेवीचे जे रिझल्ट होते ते अराउंड 12% विथ इन 35 hours आले, 30 to 35 hours, आणि तेच विथ न्यूट्रियंट केले तर इवन सिरपमध्ये पण त्याची इम्प्रूवमेंट आम्हाला दिसली। हे प्रिलिमिनरी रिझल्ट आहे, आम्ही ह्याचं इवन फर्दर म्हणजे आम्ही मल्टिपल इवन ई स्ट्रेनपणचा पण यूज केला होता, म्हणजे जे मार्केटमधले ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट आहेत त्या बेसिसवर हे रिझल्ट दाखवत आहे। आता आपण थोडंसं जूस टू इथेनॉल ह्याविषयी, म्हणजे सर्वात महत्त्वाचं जूस टू इथेनॉलमुळे आपल्याला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे आणि त्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये सर्वात महत्त्वाचा आणखी एक विषय आहे की इफ्लुएंट ट्रीटमेंट हा डिस्टलरीमध्ये तसा विचार केला तर लायबिलिटी आहे, पण जूस टू इथेनॉलला गेल्यापासून आपल्याला असं म्हणजे टोटल इफ्लुएंट लोड हा कमी झाला, त्याच्यामुळे पण आपल्याला थोडे तोटे पर्टिक्युलरली येतात। म्हणजे जे एक्झिस्टिंग प्लँट आपण डिझाईन केलेले आहेत त्या प्लँटमध्ये आपलं सप्लिमेंटरी फ्युअल इन्सनरेशन बॉयलर केसमध्ये वाढतं, किंवा बायोगॅसमध्ये आहे ते बायोगॅसची कॅपॅसिटी एक्स्ट्रा असल्यामुळे ते प्रॉपरली जर त्याला हे केलं कंडिशन नाही केला तर ते त्याचे परफॉर्मन्स येत नाहीत। तर ह्या गोष्टी पाहण्यासाठी मी हे स्लाईडमध्ये थोडक्यात एक एक्सप्लेन करतो। आपल्याला जर जूस टू इथेनॉल जायचं असेल तर त्यात तीन आपल्याकडे ऑप्शन आहेत। एक आहे ज्यूसचा, दुसरा आहे सिरपचा 30 bricks सिरपचा, तिसरा आहे 60 bricks सिरपचा। आता डिपेंडिंग अपॉन आपण कोणत्या टाईपचा रॉ मटेरियल, म्हणजे ऑब्व्हियसली ज्यूस हा बेसिक रॉ मटेरियल आहे, पण त्यातून जे वेदर आपण कॉन्सन्ट्रेटेड वापरतो का डायरेक्ट ज्यूस वापरतो त्यानुसार त्याचं अल्कोहोल पर्सेंटेज आणि स्पेंट वॉश जनरेशन कमी किंवा जास्त होऊ शकतं, त्याचं रिसायकलच्या ऑपॉर्च्युनिटी कमी किंवा जास्त होऊ शकतात। तर पर्टिक्युलरली जर आपण डायरेक्ट 15 bricks ज्यूस वापरला, म्हणजे 12 to 15 bricks, तर तिथं आपल्याला मॅक्झिम म्हणजे ब्राझिलियन केस आहे जनरली 6 to 7% इथेनॉल आपल्याला मिळू शकतं। त्या केसमध्ये स्पेंट वॉश जनरेशन आपलं 11 to 13 liters per liter of alcohol जाईल,
आणि त्यामुळे टोटल स्पेंट वॉटर जनरेशन वाढेल. आणि जी आपण जर एक डिस्टलरी 100 KLPD सीवर डिझाईन केली असेल तर ती फर्दर त्याची कॅपॅसिटी डाऊन होईल, म्हणजे आपल्याला कॅपॅसिटी युटिलायझेशन मिळणार नाही. तेच जर आपण 30 ब्रिक्सचे सिरप वापरलं तर त्या केसमध्ये आपल्याला अल्कोहोल पर्सेंटमध्ये काही प्रॉब्लेम नाही, कारण आपण ते मॅच करू शकतो डिपेंडिंग अपॉन आवर डिझाईन 11-13%. स्पेंट वॉच जनरेशन हे 6-7 लिटरपर्यंतची, पण रिसायकलच्या अपॉर्च्युनिटी थोड्या कमी होतात स्पेंट वॉचच्या, तर त्यामुळे आपल्याला 10-25% डिपेंडिंग अपॉन फायनल TRS आणि फर्मेंटेबल शुगर किती आहेत त्यानुसार आपल्याला येईल. आणि स्पेंट वॉच जनरेशन त्यामुळे टोटल ॲक्च्युअल जनरेशन आहे आफ्टर रिसायकल इट विल व्हॅरी फ्रॉम 4.5 to 5.5. आणि तेच जर आपण 60 ब्रिक्सला गेलो तर तिथं अल्कोहोल पर्सेंटचा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. स्पेंट वॉच जनरेशन व्हेरी सिमिलर टू 30 ब्रिक्स, बट रिसायकल आपल्याला अप टू 50% करता येईल. त्यामुळं टोटल स्पेंट वॉच जनरेशन या म्हणजे अपॉर्च्युनिटी आपल्याला 3.5 लिटर पर लिटर ऑफ अल्कोहोलपर्यंत जाण्याचे स्कोप आहे. त्यामुळे जर आपण फर्मंटेशन, आता ऑलरेडी मी जे डिस्कस केले फर्मंटेशनमधले आपली कॅपॅसिटी, जरी आपण 100 KLPD जर प्लांट डिझाईन केला असला 8% इथेनॉलला, तो रिटेन्शन टाईम वाढल्यामुळे ॲक्च्युली तो 125 KLPD मला मिळेल इवन 30 ब्रिक्स आणि 60 ब्रिक्समध्ये. आणि डिस्टिलेशनमध्ये डिपेंडिंग अपॉन म्हणजे कॉलमची साईज आणि ट्रिपलचे साईज त्यानुसार ते 150 पर्यंत जाऊ शकतात. यो ऑपरेशनमध्ये 30 ब्रिक्सला 150 KLPD म्हणजे पर्यंत आपण अचीवमेंट करू शकतो. हवेवर 60 ब्रिक्सला तेच माझी कॅपॅसिटी इन्हान्स झालेली दिसेल, कारण माझं टोटल स्पेंट वॉच जनरेशनही कमी आहे. त्यामुळे ते जी इफ्लुएंट ट्रीटमेंट 100 KLPD डिझाईन केली होती ती मला 220 KLPD वापरण्याची ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि CPUचं पण सिमिलर, म्हणजे आपण मला ह्या स्लाईडमधून एवढं सांगायचं की ओव्हरऑल जे ज्यूस टू इथेनॉलला गेल्यामुळे आपल्याला जो तोटा वाटतो आहे, रादर आपण जर दुसऱ्या अँगलने त्याचा विचार केला तर तो ETP फायदा आहे आपल्याला. सो आपलं कॉन्फिगरेशन आपण कसं डिझाईन करतो डिस्टिलरी डिपेंडिंग अपॉन एक्झिस्टिंग किंवा ग्रीनफील्ड प्रोजेक्ट, ह्यानुसार ते आपल्याला म्हणजे त्याचं कॉन्फिगरेशन पाहावं लागेल आणि त्यानुसार आपले ETP डिझाईन करावे. ह्या स्लाईडमध्ये इन ॲडिशन टू दॅट जे म्हणजे जनरली आत्ता रिसेंटली 1-2 वर्षात आपण जे ज्यूस टू इथेनॉल केले त्यामध्ये जे आपल्याला ऑब्झर्वेशन म्हणजे आढळले की जनरली कोरोजनचे प्रॉब्लेम ड्यू टू लो म्हणजे ॲसिडिक pH असल्यामुळे, बफरिंग कॅपॅसिटी कमी असल्यामुळे ज्यूसची, तर पर्टिक्युलरली फर्मंटेड वॉसचा ॲसिडिक pH असल्यामुळे आपण ॲनालायझरचे रिबॉयलर, रेक्टिफायरचे रिबॉयलर किंवा इथेनॉलमध्ये यू ऑपरेटर कॉलमचा बॉटम सेगमेंट यू ऑपरेटर कॉलमचे रिबॉयलर याला डॅमेजेस ऑब्झर्व केलेले आहेत. पर्टिक्युलरली आपण जनरली इथं 304 हे SS मटेरियल वापरत होतो, आता आपण त्यांना रिकमेंडेशन करत आहोत की SS 316 वापरलं तर ते बेटर राहील. म्हणजे इथून पुढले जेवढे आपले DPR होते आणि इवन आमचे टेंडर आहेत आम्ही ते रिकमेंड केलेली. हे सोडून इवन आत्ताच्या जर ओव्हरऑल मार्केटचा जर विचार केला तर स्टीलच्या कॉस्ट भरपूर वाढत आहेत, सर्व ठिकाणी SS 316 रिप्लेस करणं पण पॉसिबल आहे की नाही हे पण पाहणं, कारण प्रोजेक्टच्या फिजिबिलिटीचा पण विचार करणं गरजेचं आहे. तर ह्या दृष्टीने आम्ही काही जिंदाल स्टीलबरोबर रिसेंटली कोलॅबोरेशन केलं होतं आणि ते टीम ऑलरेडी VSIला व्हिजिट पण केली, त्यानंतर श्रीनाथ मस्कोबा कारखान्यावर पण त्यांनी व्हिजिट केली आणि आम्ही त्यांच्याबरोबर कोलॅबोरेशन करून काही मटेरियलचे ग्रेड आयडेंटिफाय करत आहोत की ज्या लो कॉस्ट असतील आणि त्यामध्ये ओव्हरऑल त्याची जे स्ट्रेंथ असेल किंवा बाकीचे कॅरेक्टरिस्टिक्स जे आपल्या करोजन रेझिस्टन्स लागतील ते आपण कॉम्प्रोमाइज करणार नाहीत, त्यासाठी आम्ही फील्ड आणि लॅब स्केलचे पण एक्सपेरिमेंट इनिशिएट करत आहोत. आता एक बेसिक मी थोडक्यात एक केस स्टडी घेऊन तुम्हाला डिस्कस करतो, जे लास्ट मी काही माझे ऑब्झर्वेशन होते ह्याविषयीचे आपले ज्यूस टू इथेनॉलविषयीचे. तर आपल्याला इन्सनरेशन रूट आणि ड्रायर रूट हे मेजर ऑप्शन आहेत ज्यावेळेस आपण कॅपॅसिटी हायर कॅपॅसिटीला जाणार आहोत. तर त्या केसमध्ये 100 KLPD जो आपला मोलॅसेसवर डिझाईन केलेला प्लांट आहे तो जर सिरप आणि बीहेवीच्या केसमध्ये 150 KLPD चालेल साधारण, तर जनरली रिक्वायरमेंट ऑफ स्टीम इन इन्सनरेशन अँड ड्रायर पावडर रूट जे आपल्याला डिस्टलरीसाठी जे लागणार आहे ती साधारण 28-29 TPH आहे आणि ड्रायर रूटसाठी 26-27 TPH. आणि टोटल पॉवर रिक्वायरमेंट ही 2.8 MW आणि 3 MW ही लागू शकते. आणि साधारण बॉयलर इन्सनरेशन बॉयलर हा आपला 2 गोष्टीच्या बेसिसवर डिझाईन केला जातो, एक आहे की टोटल स्टीम रिक्वायरमेंट आणि स्लॉप इन्सनरेट करण्याची कॅपॅसिटी, कारण ती आपलं एक
म्हणजे ई टी पी साठी आपल्याला जेल एल डी अचीव करण्यासाठी साधारण 35 TPA 100 KLPD आपल्याला बॉयलर येतो, आणि ते जर ड्राय रूटमध्ये केलं तर आपल्याला ड्राय रूटला टोटल आपल्याला जी स्टीमची रिक्वायरमेंट आहे आणि पॉवरची रिक्वायरमेंट आहे त्या बेसिसवर आपण बॉयलर डिझाईन करतो, ते साधारण 30 TPA आणि 3 MW टर्बाईन लागतो. तर इथे एक बेसिक कॅल्क्युलेशन मी सिरप रूटसाठी ड्रायर आणि म्हणजे इन्सनरेशन बॉयलर अँड ड्रायरसाठी कॅल्क्युलेट केलेले आहेत. तर साधारण आपण ज्यावेळेस पाहतो की ज्यूस टू इथेनॉलला जाणार आहात आणि त्यावेळेस दोन ऑप्शन म्हणजे जे प्रॅक्टिकली आपण डिस्कस करू की सिरप हा हा सीझनमध्ये वापरणार आणि बी हेवी हा ऑफ सीझनमध्ये वापरणार आहोत. तर त्या केसमध्ये आपण 11 रिकव्हरी ही अज्युम करून आणि साधारण बिहेव मलेशियसची कॉस्ट ही साधारण 10,000 रुपये आणि 300 लिटर पर लिटर ऑफ अल्कोहोल हे कॅल्क्युलेट करून साधारण रॉ मटेरियलची कॉस्ट, कन्व्हर्जन कॉस्ट आणि तिसरा महत्त्वाचा अँगल आहे तो म्हणजे ह्यामध्ये ज्या टोटल कॉस्ट आपली जी येणार आहे कन्व्हर्जनमध्ये ती म्हणजे बॉयलर फ्युएल कॉस्ट. तर ही केस स्टडी साधारण बगॅससाठी केलेली आहे. तर जी ब्ल्यू लाईनवर दाखवलं तर त्यानुसार त्या बगॅसच्या कॉस्ट साधारण आपल्याला व्हॅरी होताना दिसत आहेत. तर टोटल कन्वर्जन म्हणजे आपण जर ह्याचा विचार केला तर टोटल कॉस्ट फॉर द इथेनॉल प्रोडक्शन ही साधारण आपण पाहता A+B जो आहे आणि त्याच्यानंतर बाय प्रोडक्टचे काही थोडे इन्कम आहेत ते डिडक्ट करून आपल्याला मार्जिन किती मिळू शकतं इन्सनरेशन रूट आणि ड्रायर रूट ह्या दोन्हीचं कम्पॅरिझन केलेलं आहे. तर आपण जर पाहिलं जर नेक टू नेक कम्पॅरिझन केलं ह्याचं तर आपल्याला साधारण 7 रुपयापर्यंत सिरप रूटला ड्युरिंग द सीझन हे पर लिटर ऑफ अल्कोहोल आपल्याला प्रॉफिट मिळू शकतं आणि बिहेवी रूटला साधारण ते 16 ते 16.5 रुपयापर्यंत आणि ड्रायर रूटला ते 7 रुपयावरनं 8 रुपयापर्यंत साधारण जाऊ शकतं आणि हे 16 रुपयापर्यंत परत ड्रायर तो मेजरली आपण जर पाहिलं तर साधारण ते सिमिलर रेंजमध्येच हे नंबर दिसतात म्हणजे ड्रायर आणि इन्सनरेशन रूटला. आता जर ह्याचं कम्पॅरिझन आपण बगॅस आणि कोलसाठी जर केलं तर पर्टिक्युलरली हे एक्झॅक्टली उलटं झालेलं दिसतं की बेसिकली ज्यावेळेस बगॅसची प्राईस आपण 2,000 रुपये घेऊन हे कॅल्क्युलेशन केले तर इथं मी थोडक्यात कन्वर्जन कॉस्ट आणि फ्युअल कॉस्ट हे घेऊन मार्जिन आपलं किती इम्प्रूव्ह होऊ शकतं इथेनॉलचं हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बगॅसची केस जी आहे ती प्रिव्हियस स्लाईड आहे तशी मी पुढं घेतलेली आहे आणि कोल केसमध्ये जर आपण 10,000 रुपये जे आत्ता करंटली आपल्या प्राईस व्हॅरी होत आहेत कोलच्या तर इन्सनरेशन बॉयलर केस आणि इवन ड्रायर केसमध्ये पण तेच नंबर आपल्याला निगेटिव्ह झालेले दिसत आहेत. म्हणजे आपल्याला जे मार्जिन होतं आपलं ओव्हरऑल ते सिरप केसमध्ये निगेटिव्ह होते आणि बीएम केसमध्ये पण ते 16 रुपयावरनं 11 आणि 7 रुपयावर गेलेलं दिसत आहे. म्हणजे ओव्हरऑल फ्युएल कॉस्ट वाढल्यामुळे कन्वर्जन कॉस्ट वाढली कोल वापरल्यामुळे आणि आपल्याला मार्जिन हे कमी झालेले दिसले. हो सर. तर सर ही एक केस स्टडी की आपल्याला आणखी एक म्हणजे बेसिकली रिसेंटली आम्ही समर्थ कारखान्यामध्ये हे म्हणजे काही उपाय सुचवत होतं की त्यांच्याकडे एक्झिस्टिंग 60 KLPD डिस्टलरी आहे आणि ते त्या केसमध्ये आपल्याला जर एक्सपान्शनला जायचं असेल तर आपण काय करू शकतो आणि त्यांच्याकडे कोल बेस इन्सनरेशन बॉयलर आहे तर आम्ही त्यांना असं सजेस्ट केलं की एक्झिस्टिंग जी आपली ETPA आहे म्हणजे साधारण आपल्याकडं इव्हॅपोरेशन प्लांट आहे इन्सनरेशन आहे आणि आपण काय करू शकतो ॲडिशनल न्यू 100 KLPD डिस्टलरी घेऊन ती सिरपवर चालवावी आणि त्याचा दोन्हींचा जो स्लॉप येईल म्हणजे तो एक्झिस्टिंग इव्हॅपोरेशनमध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन करावं आणि तो एक्झिस्टिंग इन्सनरेशन बॉयलरमध्येच जाळावा कारण ते सफिशियंट आहेत त्याचं ओव्हरऑल आम्ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर यावं झालं आणि ऑफ सीझनमध्ये जी एक्झिस्टिंग डिस्टलरी आहे 60 KLPD ती 90 KLPD चालेल बिहेवीवर. तर ह्या ओव्हरऑल ह्याच्यावर असं दिसतं की त्यांचे म्हणजे इवन सप्लिमेंटरी फ्युअलची जी रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबाने कमी होईल आणि त्यांना इवन कॅपॅसिटी इन्हान्समेंट पण मिळेल आणि इफ्लुएंट ट्रीटमेंटमध्ये जे त्यांना ॲडिशनल कॉस्ट द्यावी लागेल ती पण सेव्ह होईल. तर ह्याचं परत कॉस्ट इकॉनॉमिक्स इथं थोडक्यात दाखवलं आहे की जर आपण जर एक्झिस्टिंग त्यांनी 90 KLPD डिस्टलरीला कोल बेस रूट वापरून जर 10,000 रुपये कॉस्ट जर कोलची पकडली तर त्यांचे रिझल्ट हे निगेटिव्हच दिसतील पण तेच जर त्यांनी 100 KLPD ॲडिशनल डिस्टलरी जर टाकली आणि त्याचा जो येणारा पेंट वॉश आहे तो इव्हॅपोरेशनमध्ये एक्झिस्टिंग इव्हॅपोरेशन वापरून आणि एक्झिस्टिंग इन्सनरेशन बॉयलर वापरून जर केला तर त्यांचे फ्युएल कॉस्ट ओव्हरऑल म्हणजे जर सप्लिमेंटरी
फ्यूल कॉस्टिंग कमी होईल आणि मार्जिन हे बेटर होतील आणि ते निगेटिवमधून ते म्हणजे इवन सिरप रूटला पण पॉझिटिव्ह जातील हे आम्हाला थोडक्यात दिसून आलं. इन ॲडिशन टू दॅट त्यांच्याकडे जो बॉयलर आहे त्याचं जर आपण मॉडिफिकेशन केलं आणि त्यांना जो रेशो आहे 30% म्हणजे कोल वापरण्याचा त्याला बगॅसमध्ये काही कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्यात फर्दर इम्प्रूव्हमेंट होऊन ते प्रॉफिट फर्दर वाढतील. त्याच्यासाठी राईट हँड साईडची लेफ्ट हँड साईडची स्लाईड ही बेसिकली कोल बेस आहे आणि नेक्स्ट याला बगॅस म्हणजे दोन्हींचं जर मिक्स केलं तर त्यांचे ते रेशो फर्दर म्हणजे इम्प्रूव्हमेंट होतील अँड फ्युअल कॉस्ट ही फर्दर रिड्यूस होईल बिकॉज ऑफ कोल आणि बगॅसच्या कॉम्बिनेशनमुळे. सर आणखी एक मी जस्ट डिस्कस करू पाहतो की ब्राझिलियन आपण जे मॉडेल आहे ते आपल्याला थोडक्यात अडॉप्ट करायचं आहे आणि ते जर करण्याचं जर आपल्याला गरज असली तर सर्वात महत्त्वाची जी आपण गोष्ट आपण लक्षात घेत आहोत ते म्हणजे की आपल्याला ज्या म्हणजे थोडक्यात की ज्या कोल किंवा बगॅस हे जे आपलं आपण वापरत आहोत पर्टिक्युलर इन्सनरेशन बॉयलर केसमध्ये आणि म्हणजे युटिलिटी कॉस्ट ह्या मेजर आपल्याला सिरपमध्ये जास्त होताना दिसत आहेत तर ते करत असताना जर दाणे सरांनी पण सांगितलं जर आपण जे वेपर एक्स्ट्रा आहेत त्या जर वापरल्या आपण ते काय करू शकतो तर रिसेंटली आम्ही राजाराम बापू कारखान्याच्या केस वाटेगाव युनिटसाठी आम्ही एक केस स्टडी हे केली आणि त्यांचा डी पी आर पण फायनल केलेला आहे तर तिथं आपण काय करत आहोत की एक्झिस्टिंग शुगर मिलचे जे वेपर आहेत ते घेऊन आपण डिस्टलरीला देण्याचा प्रयत्न करतो त्यात बेसिकली इव्हॅपोरेशन आणि डिस्टिलेशन हे शुगरच्या वेपरवर आपण म्हणजे वापरून चालवणार आहोत आणि जे उरलेले जे युनिट आहेत आपले जे ड्रायर आणि साधारण एम एस डी एस यासाठी आपण टर्बाईन आणि बॉयलरमधून त्याचं ब्लीड घेऊन ते ती स्टीम वापरणार आहोत. तर ओव्हरऑल जी टोटल 50 टन स्टीम आपल्याला लागणार आहे यू ऑपरेशन आणि डिस्टिलेशनसाठी ती मेजरली शुगर वेपरमधून येणार आहे. त्याच्यामुळे हीट इंटिग्रेशनमुळे आपली युटिलिटीमध्ये भरपूर सेविंग होईल आणि आपल्याला 350 के एल पी टीसाठी हार्डली आम्ही जे कॅल्क्युलेशन केलं त्यानुसार 20 टन ॲडिशनल स्टीम लागणार आहे आणि बाकी उरलेली 50 टन ही शुगर वेपरमधून आपण इंटिग्रेट करून वापरणार आहोत आणि इवन डिस्टिलेशन पण हे व्हॅक्युममध्ये डिझाईन केल्यामुळं तिथल्या आपल्याला ज्या शुगर वेपर आहेत रिबॉयलर थ्रू आपण म्हणजे हे करून ते ओव्हरऑल त्याचे कॅल्क्युलेशन केलेले आहेत. दॅट्स ऑल सर, थँक्यू.